नमस्कार, मी सौ निशा प्रदीप त्र्यंबकर, मी लालबाग येथे राहते. लहानपणी माझी इच्छा होती की मी असं नाटक किंवा सिनेमामध्ये काम करावं, तर पेपरमध्ये ॲडव्हर्टाईज यायच्या नंतर ते आम्ही पाहून एकदा अप्लायसुद्धा केलं होतं आणि तिकडून रिप्लाय आला होता. ते फेक होतं की काय होतं मला माहिती नाही, पण माझ्या आईवडिलांनी त्यावेळी नकार दिला कारण मी स्लममध्ये राहायचं आणि त्यावेळी असं काही करणं म्हणजे अभव टाईप होतं. तर ती सुप्त इच्छा माझी तशीच राहिली. पुढे जाऊन माझं लग्न झालं, मला मुलगी झाली, तिचं संगोपन करण्यामध्ये बराच टाईम निघून गेला आणि माझं स्वप्न मी माझ्या मुलीमध्ये पाहत होती, पण तिची काही इच्छा वेगळीच होती, तिला पायलट बनायचं होतं. तर मला नंतर असं वाटलं की मी तिला का फोर्स करायचा, जी इच्छा माझी आहे ती मी स्वतः का नाही पूर्ण करू शकत. त्या अनुषंगाने मी जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये एका कॉन्टेस्टमध्ये भाग घेतला आणि मी फर्स्ट रनरअप म्हणून निवडून आले. त्याच्यानंतर मी अजून एक कॉन्टेस्ट केली, त्याच्यातही मी एक सबटायटल विनर आहे. तर माझ्यातला जो कॉन्फिडन्स मागे पडला होता तो उफाळून आला आणि मी ठरवलं की ठीक आहे, आता आपण या फील्डमध्ये साईड बाय साईड थोडंसं ॲक्टिव्हिटी सुरू करायला हव्यात. आणि मी तसं सुरू केलं आणि प्रथमच मला पेड शूट मिळालेलं आहे, जे या आठवड्यामध्येच होणार आहे. एका रेप्युटेड ज्वेलरी ब्रँडचं शूट आहे ते. तर मला असं वाटतं की तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करायची असेल किंवा तुमची एखादी बकेट लिस्ट असेल की मला हे करायचं होतं, मला ते करायचं होतं, तर ते पूर्ण करायचं असेल तर त्याच्यासाठी वयाचं असं कोणताही बंधन नाही. माझं मी त्या वयाच्या टप्प्यावर आहे, 45 ही उलटलेली आहे माझी, आणि त्यावेळी स्त्रियांना असं वाटतं की हे वय आहे, ह्या वयात हे करू करेल तर लोक काय म्हणतील, तर लोक काय म्हणतील हा विचार न करता, मीसुद्धा लोक काय म्हणतील हा विचार न करता माझ्या आयुष्यात असं काही जे सुप्त इच्छा होत्या जसं मला स्क्रीनवर यायचं आहे, त्या अनुषंगाने मी प्रयत्न सुरू केले आहेत आणि मी त्याच्यासाठी पुढेच जात आहे. तर मला वाटतं मैत्रिणींना तुम्हीसुद्धा तुमच्या पंखांना बळ देऊन आकाशामध्ये मस्त उडलं पाहिजे.